अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित चित्रभूषण आणि चित्रकर्मी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांना चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार त्यांच्या मुलाने स्वीकारला. त्याचप्रमाणे सिंधुताई सपकाळ आणि स्मिता तळवलकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. सुबल सरकार यांनी इतकी वर्ष मराठी चित्रपटसृष्टीची प्रामाणिकपणे सेवा केल्याचं फळ म्हणजेच मराठी कला मंदिरातर्फे मिळालेला हा प्रसाद असल्याची भावना ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार यांचे पुत्र सागर सरकार यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं दिला जाणारा चित्रभूषण पुरस्कार सुबल सरकार यांच्या वतीनं त्यांचे पुत्र सागर सरकार यांना काल स्वीकारला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुबल सरकार या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. 51,000 रुपये रोख शाल श्रीफळ आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे आणि महामंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. चित्रभूषण पुरस्कारासोबत चित्रकर्मी पुरस्कारांचं वितरणही यावेळी करण्यात आलं. ज्येष्ठ कला दिग्दर्शक मनोहर आचरेकर चित्रीकरण युनिटमध्ये काम करणारे ज्ञानबा चव्हाण अभिनेत्री माला इनामदार स्थिर छायाचित्रकार मोहन लोके वेशभूषाकार सदाशिव कांबळे 1932 पासूनच्या मनोरंजनपर मासिकांचा संग्रह करणारे नारायण फडके यांना यावेळी चित्रकर्मी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान सादर झालेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी या कार्यक्रमाला वेगळीच शान आणली. Hey,